आता मी या ग्राउंडवरती पोचलो आहे आमच्या इथे. मॅच चालू झालेली आहे. आता आहे ना 71 रन्स बनवले ताज 11 या संघाने आणि आता आमच्या टीमला 72 रन्स बनवायचे. बघूया काय करतात ते. नमस्कार मित्रांनो, मी साई राजकीर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आमच्या इथे ओरम क्रिकेट मॅचेसच्या टुर्नामेंट भरल्यात आणि आमच्या वाडीतल्या बरीच टीम टाकली आहे आणि ही दुसरी टीम आहे वाडीतली. चला तर जाऊया आपण क्रिकेट मॅचेस बघायला. आता मी या ग्राउंडवरती पोचलो आहे आमच्या इथे. नाणीज आणि पणसोबची मॅच चालू आहे, ओरमच्या मॅचेस. आणि इकडे सगळी आमची टीम आहे. त्यांना टॉस होतोय. आमच्या महाराष्ट्र माझा टीम हे आमचं टीमचं नाव आहे. टॉस होतोय. टॉस घेताय तुम्ही? टॉस घेताय. टॉस होतोय. आणि आम्ही टॉस हरलेलो आहे आणि समोरची टीम टॉस जिंकलेली आहे. ताज 11 आणि आमच्या टीमचं नाव आहे महाराष्ट्र माझा. ताज 11 ने जिंकला. आता टॉस झालाय आणि ताज 11 या संघाने टॉस जिंकलाय आणि आता अजून त्यांनी निर्णय कळवला नाही. आता सांगतील निर्णय, बॅटिंग की फिल्डिंग. आता बघूया मॅच चालू आहे आणि आमच्या टीमचं नाव आहे महाराष्ट्र माझा. ही सगळी बॅटिंग टीम आहे. आता मॅच चालू होते आणि ताज 11 ने बॅटिंग केली आणि आमच्या टीमला फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं आहे. ही सगळी आमची टीम आहे. मॅच चालू झालेली आहे. पहिली ओव्हर करतो तेजस. मस्त पैकी बॉल काढलेला आहे. मस्त ओव्हर चालली आहे. तीन बॉल मस्त गोल्डन डॉट. एक रन आलेला आहे. एक रन टीम का खाता खोला. आणि शेवटच्या ओव्हर सिक्स मारलेला आहे. 8 रन आणि टीमचा स्कोर झाला आहे 8 रन. ताज 11 बॅटिंग करते आणि आमची टीम महाराष्ट्र माझा फिल्डिंग करते. तर बघूया दुसरी ओव्हर कोण टाकते. दुसरी ओव्हर टाकतोय आमच्या संघातर्फे साहिल. आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेतलेली आहे. कत्तार नागरे. आणि मस्त पहिल्याच बॉलवर विकेट घेतलेली आहे साहिलनी. आता तिसरी ओव्हर चालू आहे आणि टोटल 5 ओव्हरची मॅच असेल. आता षटकार मारलेला आहे. इकडे मिस फील्ड झाली आहेत आणि मिस फील्डमध्ये 3 रन धाम काढले आहेत. आणि स्कोर किती झाला रे? पन्नास पलेटला आहे का सांग. पहिला 57 रन झाले. हे आला म्हणतो 142 म्हणतो. शेवटची ओव्हर चालू आहे आणि शेवटच्या ओव्हरमधला पहिल्या बॉलवर विकेट गेली आहे आणि
ताज इलेवन या संघामधला बाबू आहे ना, त्याने 49 रन केल्यात 18 बॉलमध्ये, आणि हाफ सेंच्युरीला फक्त 1 रन्स पाहिजे. बघूया तो हाफ सेंच्युरी करतोय काय. आणि बाबूने 50 लावलेली आहे, हाफ सेंच्युरी केलेली आहे. ताज इलेवन या संघामधला बाबू, त्याने 50 लावलेली आहे मस्तपैकी. 50 रन केलेत 20 बॉलात, 50 रन. आता आहे ना 71 रन्स बनवले ताज इलेवन या संघाने, आणि आता आमच्या टीमला 72 रन्स बनवायचे. बघूया काय करतात ते. मॅच चालू होते, आमच्या संघातर्फे ओपनिंग लागलेत हेमंत आणि असलम. स्ट्राईकला असेल हेमंत आणि नॉन स्ट्राईकला असेल असलम. हेमंत लेफ्टी आहे. मॅच चालू झालेली आहे आणि स्कोर आहे, स्कोर किती झाला? 3 रन्स झाले. अब 24 गेंद और 70 रनों की जरूरत. चालू आहे, 6 रन झाले. आणि आमची क्रिकेट सुरू गेले. हेमंत आउट झालाय आणि बॅटिंग साठी गेलाय प्रसाद. पहिली गेंद लेकर गेंद करके प्रसाद बेल देतो. एक हा रिटर बल्लेबाज महाराष्ट्र माझा की तरफ से बहुत ही अच्छी गेंद कट करना चाहते थे. षटकार मारलेला आहे प्रसादनी. चौथी ओवर का खेल प्रगति पर जीत के लिए लक्ष्य 72 रनों का उसका पीछा करती महाराष्ट्र माझा. आताच प्रसाद ची विकेट गेली आहे आणि आता बॅटिंग साठी गेला नजीर. अच्छा गेम कट करना चाहते थे नजीर. कामे अपने गेंद गई डिक्लेरेशन बॉक्स में. एक रन के लिए 1 रन से टीम के स्कोर में. आता स्ट्राइक ला है तेजस. अब 6 गेंद पे और 42 रनों की जरूरत और 7 बॉल 42 रन पाहिजे. कठिन दिसत आहे काम. व्हाइट बॉल टाकलेला आहे. आता आमचा संघ हारलेला आहे तर काय बोलणार. आता जाऊ जायचं आता घरी. आत्ताच मॅच झाली आणि आता मी चाललोय घरी. ब्रिजवरती आहे आमच्या आणि आमचा संघ तर हारला आहे आणि फायनलचा सुद्धा व्हिडिओ येईल. तर असा हा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.